जुन्नर तालुक्यातील नारेंगाव वारवाडी हद्दीतील चिमनवाडीजवळ डिंभे डावा कालवा किलोमीटर 43 येथील एस्केपजवळ कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेला श्रेयस नवनाथ डोके हा अंदाजे 20 वर्ष युवक बुडाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. सदर घटनेची माहिती समजताच नारेंगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, नारेंगावचे उपसरपंच बाबू पाटे, जुन्नर आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बुडालेल्या युवकाचा शोध सुरू आहे. सदर घटनेनंतर कॅनॉलजवळ स्थानिक तरुण आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट, सजग टाइम्स, नारेंगाव.